नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक दोन उपयोगिता विश्लेषण या प्रकरणाचे काय युनि म्हणजे असे क्वेश्चन्स आणलेले आहे की जे तुमचे एक्झामचे पॉईंट ऑफ व्ह्यू एक इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आय एम पी आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी काही क्वेश्चन्स आणलेले आहे याआधीच आपण पहिला जो काही प्रकरण म्हणजे पहिल्या प्रकरणावरचे जे काही क्वेश्चन्स विचारले सुद्धा आय एम पी आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत वाचाल तर तुम्हाला एक लक्षात येतील की कशा पद्धतीने तुमचे क्वेश्चन्स समजा एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते प्रकरण क्रमांक दोनमध्ये प्रश्न क्रमांक एक आहे की खालील विधानी पूर्ण करा ठीक आहे यामध्ये दहा क्वेश्चन्स विचारल्या जातील आणि याच व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक दोनसुद्धा आपण घेऊन येत आहोत ज्यामध्ये चुकीबरोबर आपल्याला सोडवायचे आहे प्रश्न क्रमांक म्हणजे एक विधानी पूर्ण करायचे आहे तर यामध्ये दहा आपण वाक्य पाहणार आहोत जिची रिकामी जागा म्हणजे एक एक्झॅक्ट तुम्हाला शोधायची आहे उपयोगिता ही रिकामी जागा संकल्पना आहे उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे मानसशास्त्रीय संकल्पना का बरं कारण की उपयोगिता ही मानस मानसशास्त्रीय मेंटॅलिटी एक क्रिएट करते की उपयोगिता कोणत्या वस्तूची आहे आणि कोणत्या विष कोणत्या वस्तूची नाही आहे त्यामुळे उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे उपयोगिता ही संकल्पना नैतिकदृष्ट्या रिकामी जागा आहे तर यामध्ये चांगले आहे वाईट आहे तटस्थ आहे आणि यापैकी नाही तर उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते ठीक आहे तटस्थ आहे समाजातील विविध व्यवसायाकडून काही सेवा पुरवल्या जातात ठीक आहे यामध्ये ऑप्शन्स आहेत डॉक्टर वकील शिक्षक यापैकी सर्व तर हे सर्व सेवाच्याच क्षेत्रामध्ये येत असतात डॉक्टर सेवा देत असतात म्हणजे रोग्यांना सेवा पुरवतात वकीलसुद्धा सेवा पुरवतात वकील आणि शिक्षक सुद्धा सेवा पुरवतात त्यामुळे याचं जे काही उत्तर आहे ते आहे यापैकी सर्व वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होणे म्हणजे कोणती उपयोगिता निर्माण होते ठीक आहे तर इथे रूप स्वामित्व आणि यापैकी सर्व तर याचं उत्तर आहे स्वामित्व म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे म्हणजे त्याचं स्वामित्व चेंज होत आहे म्हणजेच काय होतील स्वामित्व उपयोगिता रिकामी जागा म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोक्त्याला वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय तर त्याला काय म्हटलं जाते सीमांत उपयोगिता ठीक आहे सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोक्त्याला वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता इतर परिस्थिती स्थिर असताना ही एक व्याख्या आहे ठीक आहे ही एक व्याख्या आहे आणि ही व्याख्या कोणी लिहिलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असणाऱ्या एखाद्या वस्तू वस्तूच्या साठ्यात वाढ झाली ठीक आहे आता एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ झाली तर त्याला जे काही समाधान अतिरिक्त समाधान मिळायचे असते तर ते कमी होत जाते कालांतरान कमी होत जाते आता जसं आता तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची होती त्यावेळेस तुमची उपयोगता भरपूर जास्त होती परंतु तेच वस्तू जर तुमच्याजवळ भरपूर झाल्या तर त्याची उपयोगता का होते त्याची जे काही समाधान असते तर ते कमी होत जाते तर ही जी काही व्याख्या आहे ही व्याख्या कोणी आहे प्रोफेसर रॉबिन्सन यांनी घटत्या उपयोगिता सिद्धांत घटत्या उपयोगितेचा सिद्धांत रिकामी जागा इत्यादी गृहितांवर अवलंबून आहे आता यावरून असा आहे की तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये विचारले जाऊ शकते दोन मार्कासाठी तीन मार्कासाठी लघुत्तरी प्रश्न की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताची गृहितके लिहा तर त्यामध्ये हे चारही गृहितके लिहायचे आहे सातत्यपणा स्थिरता आणि विवेकशीलता या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व बरोबर म्हणजे असा प्रश्न तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विचारला जाऊ शकते हा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे घटत्या सीमांत उपयोगिताचा सिद्धांत दरवर्षी विचारला जाते घटत्या सीमांत उपयोगतेचा सिद्धांत त्याच्यावरचे गुरुत्व विचारले जाते महत्व विचारले जाते तर आणखी काहीतरी विचार म्हणजे याच्यावरच प्रश्न विचारले जाते त्यामुळे हा जो काही सिद्धांत आहे हा तुम्ही कंप्लीट झालाच पाहिजे सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा रिकामी जागा असते तर सीमांत उपयोगिता नेहमी बाजार किमतीपेक्षा जास्त असते हा सुद्धा एम पी प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकते एका वाक्यात किंवा रिकामी जागामध्ये सुद्धा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ एम यामध्ये दोन रिकामी जागा आहे तर हे यांनी काय केलं होतं की समोर ती वक्र विकास पद्धतीचा विकास केला होता तर ते होते जे आर हिक्स आर जी डी ॲलन ऑप्शन्समध्ये काय उत्तर येतील पर्याय क्रमांक अब बरोबर हा चुकीचा ऑप्शन्स आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आता एवढं लक्ष ठेवा की समोरती पद्धतीचा विकास कोणी केला होता जे आर हिक्स आर जी डी ॲलन यांनी आणि हे कुठ कुठचे अर्थशास्त्रज्ञ होते ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ याच्यानंतर क्वेश्चनसुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे जसं आता समोरती पद्धतीमुळे रिकामी जागा उपयोगिता स्वीकारल्या गेलेली आहे तर ते स्वीकारल्या गेलेली आहे क्रमवाचन समोर ती वक्र पद्धत कोण मांडली होती जे आर हिग्स आणि आर जे डी एन यांनी हे कुठचे होते ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आणि हे, हे जी काही उपगीता आहे हे स्वीकारली कोणती होती क्रमवाचक त्यानंतरचा रिक सॉरी त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आहे यामध्ये चुकी बरोबर सोडवायची आहे पहिला आहे की एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागवली जात नाही तर हे चुकीचं आहे एका वस्तूपासून एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागवली जाते ठीक आहे भागवली जाते तर हे उत्तर चुकीचं आहे वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते तर वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या तीव्रतेवर अवलंबून असते कारण की बरोबर आहे कारण की जेवढी जास्त तीव्रता असते तेवढी त्या वस्तूची उपयोगिता हे वाढत जाते वस्तूमध्ये उपयोगिता असली तरीही त्यापासून उपभोक्त्याला आनंद हा मिळतोच ठीक आहे मिळतोच म्हटलेला आहे तर तसं काही नसते समजा उपयोगिता असली समजा आता तुम्हाला कोणती एखादी वस्तू घ्यायची आहे पण तिची उपयोगिता तर आहे तुम्हाला समजा कार खरेदी करायची आहे उपयोगिता तर आहेत परंतु जो जर पैसा नसला त्यामुळे त्या, त्या वस्तूचा तुम्हाला आनंद मिळतो का नाही त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे तर या पूर्ण वाक्य असं आहे की वस्तूमध्ये उपयोगिता असली तरीही त्यापासून आनंद उपभोक्तेला आनंद मिळतोच असे नाही उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे तरी उत्तर बरोबर आहे या प्रश्नाचे हे जे काही आज आपण पी डी एफ घेत आहे तर या पी डी एफची जे काही म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे संपूर्ण जे काही म्हणजे पी डी एफ तुम्हाला उपलब्ध होऊन जातील उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे बरोबर आहे त्यानंतर आहे वस्तूमध्ये आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते त्यास ज्ञान उपयोगिता म्हटली जाते तर पहा कसा आहे म्हटला प्रश्न थोडासा डिफरन्स तुम्हाला हे किचकट विचारला गेलेला आहे की वस्तूमध्ये आकारमान व स्वरूप बदलल्याने उपयोगिता निर्माण केली जाते त्याला ज्ञान उपयोगिता म्हटली जाते तर हे चुकीचं आहे कारण जे काही स्वरूप बदलले जाते त्याला रूप उपयोगिता म्हटले जाते थी। ठीक आहे त्याला रूप उपयोगिता म्हटल्या जाते त्यानंतर आहे की जेव्हा वस्तूमध्ये स्थळ बदलल्याने पा लक्षात ठेवा स्थळ बदलल्याने यामध्ये स्थळ उपयोगिता म्हणतात तर हे उत्तर बरोबर आहे स्थळ बदलल्याने स्थळच उपयोगिता होते रूप बदलल्याने रूप बदलू रूप उपयोगिता होते असते आणि ज्या वस्तूपासून ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञान उपयोगिता म्हटले ज्ञान उपयोगिता म्हटले जाते ठीक आहे तरी इथं रूप उपयोगिता म्हणतात तर हे चुकीचं आहे जेव्हा एका उपभोक्त्याकडून विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त होतो त्याच रूप उपयोगिता म्हणतात तर हे चुकीचं आहे तर त्याला काय म्हटले जाते ज्ञान उपयोगिता एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त करणाऱ्या एकत्रित उपयोगाची बेरीज आहे ठीक आहे तर हे व्याख्या तुम्ही पाठ करून घ्या हे सुद्धा आय एम पी आहे तर हे उत्तर बरोबर आहे एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगापासून ठीक आहे वस्तूच्या सर्व नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी एकत्रित उपयोगेची बेरीज म्हणजे समजा तुम्ही जेवण करायला बसलेले आहे आणि ते तुमचं जर समजा तीन पोळी खाण्याची तुम जर तुमची जर उपयोगिता असेल आणि ती तीन पोळी जर तुम्ही खाल्ली असेल तर त्यावेळेस ती जी काही तुमची बेरीज असेल म्हणजे तुमची जी काही के उपयोगिता आहे ती कम्प्लीट झालेली असेल तर हे उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा दावा प्रश्न आहे म्हणजे दावा शेवटचा जेव्हा उपयोगिता उपभोक्ता इच्छेनुसार उपभोग घेतो तेव्हा सुमंत सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी असते तर हे विधान चुकीचं आहे जेव्हा उपभोक्ता उपभोग घेत असतो त्यावे त्यावेळेस त्याची सीमांत उपयोगिता हे जास्त असते ठीक आहे तर आजची जे काही आपला व्हिडिओ हा कम्प्लीट झालेला आहे याची व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील टेलिग्राम चॅनलचं नाव आहे एम पी एस सी विशेष तसा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे परंतु जर समजा लिंकवरून तुमचं डाउनलोड झालं नाही तर तुम्ही डिस्क्रिप्शन म्हणजे टेलिग्राम चॅनलवर जाऊन सर्च बारमध्ये एम पी एस सी विशेष करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा